नमस्कार, आशेच्या रसोईमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मऊ मऊ मस्तपैकी लुसलुशीत तुपातली खिचडी बनवायची आहे आपल्याला. तर साहित्य बघूया आपण काय काय घेतलं आहे ते. हे शाबुदाणे भिजत ठेवलेले आहेत, हे सकाळी मी भिजत ठेवले 2 ते 3 तास. निवडायचे, पाणी टाकायचं, एकदा पाणी काढून टाकायचं, मग नंतर दुसरं पाणी टाकायचं शाबुदाणे बुडेपर्यंत. हे जर रात्री टाकले असते ना तर ह्याच्यापेक्षा मस्त आणखी मऊ झाली असते. हे मी सकाळी टाकलेले आहेत. 1/2 किलो शाबुदाणे घेतलेले आहेत. 1 बटाटा सालीसकट घेतला आहे, मला सालीसकट आवडतो. तुम्हाला जर साल नको असले तर तुम्ही काढून टाका. बारीक फोडी करून घेतले आहेत मीठ चवीनुसार. आणि ह्या 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेत आहे. आणि ह्या 4-5 मिरच्या मी असेच घेतलेत आहे, फक्त मध्ये कट दिलं आहे. त्याला तूप घेतले 5 चमचे छोटे. आणि शेंगदाण्याचं कूट वाटीभर शेंगदाणे भाजून त्याचं कूट केलेले आहे. तर हे बारीक कूट आहे, तुम्हाला जाडसर पाहिजे ना तर जाडसर पण आपण घेऊ शकतो. अख्खे शेंगदाणे पण टाकू शकतो. जर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर जिरं हवं असेल ना तर जिरं पण तुम्ही टाका, कारण जिरं उपासाला चालतं. आता तूप टाकून घेऊया आपण. तूप टाकल्यानंतर मिरची आणि मीठ संगतीच टाकायचं. म्हणजे कसं मिरची ना जास्त तडतड उडत नाही, तशी उडते थोडीफार, पण मीठ टाकल्यामुळे जास्त नाही उडत. मिरची भाजली, आता बटाटा टाकून घेऊ. आता ह्याला ना 2 ते 3 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे याच्यावरती, म्हणजे बटाटा आपला चांगला शिजतो. आता झाकून काढून घेऊया. मधून मधून मी हलवून घेतला बटाटा, बटाटा चांगला फ्राय झाला त्याच्यामध्ये. आता आपल्याला गॅस स्लो करायचा आहे आणि हे शाबुदाणे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. चांगली परतून घ्यायचे तेलामध्ये. थोडंसं गॅस आपल्याला थोडंसं वाढवायचं आणि मस्त असे परतून घ्यायचे. आणि मग नंतर गॅस स्लो करायचा आणि 3-4 मिनटासाठी झाकण ठेवायचं. अगोदर शेंगदाण्याचं कूट टाकायचं नाही, एक वाफ काढून घ्यायची, नंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आता मस्त हलवून घेतलं आहे आपण. आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आपल्याला स्लो गॅसवर 1-4 मिनटं. मधून वाटलं तर 2 मिनटानं झाकण काढून हलवून घ्यायची खिचडी. 4 ते 5 मिनटं झालेली आहेत, मधून मधून आपण हलवून घेतली खिचडी, कारण जर मधून हलवली नाही ना तर एकच गट्टा होतो. त्यासाठी मधून मधून असे हलवून घ्यायची. शाबुदाणे बघा एकदम पारदर्शक झाले ते मस्त. आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. शेंगदाण्याचं कूट आपल्या आवडीनुसार जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं, अख्खे शेंगदाणे किंवा जाडसर जसं पाहिजे असं टाकायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये खिचडीमध्ये. आता आपण छान मिक्स करून घेतले. आता आपल्याला झाकण ठेवायची गरज नाही, आपली खिचडी तयार झाली. मी गॅस बंद करून घेते आणि तुम्हाला दिसत असेल किती मऊ झाली ती खिचडी तुपातली. खिचडी काढून घेऊया. आता आपली मऊ मऊ तुपातली खिचडी तयार झाली खाण्यासाठी. एकदम मऊ लुसलुशीत होती बघा, एकदम मऊ अशी होती. अगदी सहज खाता येईल, अगदी वयस्कर माणसालासुद्धा खाता येईल एवढी मऊ होती ही खिचडी. तर आजची खिचडीची रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.